आमच्या ताज्या बातम्यांसाठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। इचलकरंजी बातमी सत्रात आपले स्वागत। पाहूया सविस्तर वृत्तांत। उद्या पालिकेतील सत्ता बदलणार की तीच राहणार या चर्चेला सध्या शहरात उधाण आले। काही जण तर पैसा लावून देखील तयार आहेत की कोणते खाते कोणाला मिळणार, त्यातच काय चाललंय नगर परिषदेत हे आमच्याकडून जाणून घ्यायची इच्छा अनेक जणांची आहे। मात्र आम्ही लक्ष वेधू इच्छितो भाजपला 3 वर्षानंतर सुचलेला शहाणपणा, तो म्हणजे पालिकेतील भ्रष्टाचार कमी करण्याचा उद्देश। तो यशस्वी झाला का? आवाडे हळवणकर हे आजच पालिकेच्या राजकारणात एक झाले असे नाही। यापूर्वी मानेगट राष्ट्रवादी काँग्रेसला बाजूला ठेवण्यासाठी हे दोन्ही गट जोडीला सेनाही होती सोबतीला। आज जे सेनेचे पदाधिकारी आरोप करत आहेत त्यांनी त्यावेळी सभापती पद देखील भूषविले आहे। असे असले तरी अनेक वर्षे सत्ता उपभोगता आली नसल्याने तो गटही राष्ट्रवादी काँग्रेसचा मागील वर्षी सत्तेत सामील झाला, मात्र पालिके पुरता असेच बोलले जाते। कारण पालिकेतून बाहेर आले की तुम्ही राज्य सरकारवर टीका करा, आम्ही केंद्र सरकारवर टीका करतो, ही खातेही त्यांनी आपसात वाटून घेतली आहेत। असो आता वळूया महत्वाच्या चर्चेकडे। या नव्या आघाडीने मागील वर्षभरात भ्रष्टाचार कमी झाला का? भ्रष्टाचार राहू द्या बाजूला, जे नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी आघाडी झाली तो हेतू तरी साध्य झाला का? तर त्याचे उत्तर नक्कीच निरुत्तर असेल। आणि म्हणूनच या वर्षाच्या शेवटी म्हणावस वाटत ते मी तुम्हाला ऐकवतो या गीतातून। देखे इन नकली चेहरों की कब तक जय जयकार चले, उजले कपड़ों की तह में कब तक काला संसार चले। देखे इन नकली चेहरों की कब तक जय जयकार चले, उजले कपड़ों की तह में कब तक काला संसार चले। कब तक लोगों की नजरों से छुपी हकीकत छुपी रहे, नकली चेहरा सामने आए असली सूरत छुपी रहे। इचलकरंजी नगर परिषदेतील सत्ताधारी भाजप गटासोबत ताराराणी आघाडीचे खलबत्ते सुरू आहेत। ताराराणी आघाडीच्या पदाधिकाऱ्यांची भाजप पक्षप्रतोद तानाजी पवार यांनी आज दुपारी भेट घेतली। यावेळी एक युवा नगरसेवक बाशिंग बांधून तयार आहे, त्याला गुलाल लावण्याची चर्चा जोरात होती, त्यामुळे ताराराणी आघाडी सत्तेवर जाणार असे चित्र दिसत आहे। तर याच वेळी शाहू विकास आघाडीचे सर्वेसर्वा मदन कारंडे यांनी पवार यांची धावती भेट घेतली। यावेळी दोघात चांगलीच गुप्तगुप रंगली होती। मात्र आपण राजकीय चर्चा करायला आलो नसल्याचे कारंडे यांनी सांगितले, तर त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव काही वेगळेच सांगत होते। सध्या भाजपकडून उपनगराध्यक्ष तानाजी पवार यांना पुन्हा मुदतवाढ देणार असल्याचे कळते, तर आरोग्य सभापतीपदी मनोज साळुंके यांचा विचार सुरू आहे। आवाडे गटाकडून पाणीपुरवठा सभापतीपदी दीपक सुर्वे व महिला बाल कल्याण सभापतीपदी बिल्किस मुजावर व लक्ष्मी पवार यांची नावे चर्चेत आहे। तर शाहू विकास आघाडीकडून बांधकाम सभापती पदासाठी उदय पाटील व शिक्षण सभापती पदासाठी प्रकाश पाटील यांना संधी आहे। कोरोनाच्या महामारीमुळे आपली मुलं घरीच आहेत, ना शाळा ना शिक्षण। आता चिंता करू नका, ना गर्दी ना गोंधळ, ना प्रवासाची कटकट, ना संसर्गाची भीती। शासन निर्देशांचे तंतोतंत पालन करत सुरू झालेल्या नामांकित निवासी शाळेत आपल्या पाल्याचा प्रवेश घ्या आणि निश्चिंत व्हा। शेकडो राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय खेळाडू घडवत 10वीच्या 100% निकालाची परंपरा जपणारी आणि एकाच दिवशी 2 विश्वविक्रम करणारी भारतातील एकमेव निवासी शाळा चैतन्य पब्लिक स्कूल आणि ज्युनियर कॉलेज अब्दुल लाड। अनुभवी शिक्षक वर्ग, अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय खेळांचं प्रशिक्षण आणि स्पर्धा परीक्षांची तयारी, अश्वारोहण, सैनिकी बँड, नृत्य तसेच बाल वाद्यवृंदासाठी मार्गदर्शन, भव्य क्रीडांगण, सुसज्ज प्रयोगशाळा, अद्ययावत संगणक कक्ष, समृद्ध ग्रंथ
ग्रंथालय, डिजिटल क्लासरूम सह निसर्गरम्य परिसरातील दर्जेदार संकुल, चैतन्य पब्लिक स्कूल आणि ज्युनियर कॉलेज अब्दुल्ला, शुद्ध शाकाहारी संतुलित आहार आणि दूध फळांचा पूरक आहार देणारे घरानंतरचे घर, सुरक्षित वसतिगृह, सैनिकी शिस्त तसेच मायेची ममता देणारे एक संस्कार केंद्र, इयत्ता 4 ते 12 मराठी आणि सेमी इंग्रजी माध्यमासाठी मोजकेच प्रवेश, चैतन्य पब्लिक स्कूल आणि ज्युनियर कॉलेज अब्दुल्ला, सैनिकी पॅटर्न निवासी शाळा, तालुका शिरोळ, जिल्हा कोल्हापूर, मोबाईल 98910 19 10 96 23 55 55 71। राज्यातील विकेंद्रित क्षेत्रातील यंत्रमाग आणि अनुषंगिक उद्योगातील यंत्रमाग कामगारांसाठी माथाडी मंडळाच्या धर्तीवर कामगार कल्याण मंडळ स्थापन करण्यासंदर्भात कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यासोबत झालेल्या मुंबई येथील बैठकीत सकारात्मक चर्चा झाली। कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी या संदर्भात शासनाकडून कामगार कल्याण मंडळ स्थापन करण्याबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल असे सांगितले। या बैठकीमुळे कामगार कल्याणकारी मंडळाचा प्रश्न मार्गी लागण्याचा मार्ग सुकर होणार आहे अशी माहिती आमदार प्रकाश आवाडे यांनी दिली। विकेंद्रित क्षेत्रातील यंत्रमाग उद्योगातील कामगारांसाठी स्वतंत्र कामगार कल्याणकारी मंडळ स्थापन करावे या संदर्भात बैठक घेऊन चर्चेतून निर्णय घ्यावा यासाठी पत्राद्वारे आमदार आवाडे यांनी मागणी केली होती। मंत्री वळसे पाटील यांनी या संदर्भात बैठक घेण्याची ग्वाही दिली होती। त्यानुसार मंगळवारी दुपारी मंत्रालयात ही बैठक पार पडली। या बैठकीत आमदार प्रकाश आवाडे, कामगार विभागाचे प्रधान सचिव, राज्याचे कामगार आयुक्त, विकास आयुक्त, असंघटित कामगार उपसचिव आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते। आम्हा तृतीय पंथीयांना समाजाशी एकरूप करून सन्मानाने जगण्याचा वेळ देणारी व खऱ्या अर्थाने सावित्रीची लेख असणारी व्यक्ती म्हणजे ऍडव्होकेट दिलशाद मुजावर यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्मोत्सवाचा महत्वाचा सोहळा साजरा करत असताना त्यात आम्हाला सामावून घेतले। हेच सावित्रीबाई फुले यांच्या त्या वेळच्या कष्टाचे फळ आहे असे मत पिया उर्फ प्रशांत सवाईराम यांनी व्यक्त केले। इचलकरंजी शहरात सावित्री उत्सव मोठ्या उत्साहात साजरा झाला त्यावेळी सवाईराम बोलत होते। रोपास पाणी घालून कार्यक्रमाची सुरुवात झाली। राष्ट्र सेवा दल आणि कन्या महाविद्यालय माजी विद्यार्थी समिती यांच्या वतीने झालेल्या या कार्यक्रमाचे स्वागत आणि प्रास्ताविक विभावरी नकाते यांनी केले। तृतीयपंथी हक्क संरक्षण महामंडळ यांच्या सदस्य ऍडव्होकेट दिलशाद मुजावर, बसवराज कोटगीर, रिया पारसे यांनी क्रांतीज्योत सावित्रीबाई फुले यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला। या प्रसंगी संजय रेंदाकर यांच्या संकल्पनेतून साकारलेले तथा रेशमा खाडे आणि प्रणिता वारे यांनी संकलित केलेले सावित्री वदते या पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले। ऍडव्होकेट दिलशाद मुजावर म्हणाल्या, महिलांना त्यांचे हक्क आकाश मिळवून देणाऱ्या सावित्रीबाईंचा जन्मदिन सणाप्रमाणे साजरा करण्याची राष्ट्र सेवा दलाची पद्धत जनसामान्यात रुजू लागली, भरघोस प्रतिसादही मिळाला, याचा अर्थ समाजाची तब्येत ठीक होण्याच्या शक्यता असल्याप्रमाणे आहे। कार्यक्रमाचे अध्यक्ष पत्रकार बसवराज कोटगी यांनी सावित्री उत्सवाचे महत्व आणि झालेल्या सर्व कार्यक्रमाचे कौतुक आपल्या भाषणात केले। आभार प्रदर्शन संजय रेंदाकर यांनी केले। यावेळी सौ स्मिता अतुल बुगट, ऍडव्होकेट हेमलता नेमिष्टे, प्रणाली दैव, स्नेहल माळी, रुचिता पाटील, सोहेल शेटबाळे, ओम कौष्टिक, कोमल माने, पूजा केरले, दीपाली कांबळे, प्रवीण आंबले, दामोदर कोळी, साध चांद कोटी आदी कार्यकर्ता उपस्थित होते। फोटो घेऊन पूजन करून स्पर्धेत पुढे पुढे व्हायचे, पण किती वर्षानंतर आज पहिल्यांदा इथं सावित्रीबाईंचा फोटो बघायला मिळाला, कारण त्याच्यानंतर वेळ मिळालाच नाही। एक म्हणजे स्वतःची रोजीरोटी भरणे हीच मागणी आणि आपला उदरनिर्वाह चालणे यात व्यस्त गुंतलेलो होतो, कुठंतरी मॅडमांच्यामुळे आणि इथं उपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांमुळे कुठंतरी एक चान्स मिळाला। आज ती नाही, पुढच्या वेळेला हजारोच्या संख्येने आम्ही इथं उपस्थित राहू। इचलकरंजी प्रेस क्लबच्या वतीने देण्यात येणाऱ्या पुरस्कारांची घोषणा काल करण्यात आली। उत्कृष्ट सामाजिक संस्था म्हणून माणुसकी फाउंडेशन, उत्कृष्ट सामाजिक कार्याबद्दल इचलकरंजी गारमेंट इचलकरंजी, उत्कृष्ट खेळाडू म्हणून कुमारी स्नेहल बोंगाळे, त्याचबरोबर विशेष गौरव पुरस्कार डॉक्टर प्रसाद मिरजे यांना जाहीर करण्यात आला। इचलकरंजी प्रेस क्लबच्या वतीने देण्यात येणाऱ्या पुरस्कारांची घोषणा आज करण्यात आली। उत्कृष्ट सामाजिक संस्था म्हणून माणुसकी फाउंडेशन, उत्कृष्ट सामाजिक कार्याबद्दल इचलकरंजी गारमेंट, उत्कृष्ट खेळाडू म्हणून कुमारी स्नेहल बोंगाळे, त्याचबरोबर विशेष गौरव पुरस्कार डॉक्टर प्रसाद मिरजे यांना जाहीर करण्यात आला। इचलकरंजी प्रेस क्लबच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पत्रकार भवनामध्ये पार पडली। याप्रसंगी अध्यक्ष सुनील मनोळे यांनी सदर पुरस्काराची घोषणा केली।
प्रेस क्लबच्या वतीने पत्रकार दिनानिमित्त प्रतिवर्षी विविध क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या संस्था व्यक्ती तसेच खेळाडूंचा पुरस्कार देऊन गौरव केला जातो. त्यानुसार यंदा वरील पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. इचलकरंजी प्रेस क्लब आणि लायन्स क्लबच्या संयुक्त विद्यमाने येत्या 8 जानेवारी रोजी सायंकाळी 5 वाजता लायन्स ब्लड बँकेच्या सभागृहामध्ये सदरचा पुरस्कार वितरण सोहळा पार पडणार आहे. या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बी न्यूजचे संपादक चारुदत्त जोशी उपस्थित राहणार असून प्रमुख पाहुणे म्हणून आमदार प्रकाश आवाडे, दत्त कारखाना शिरोळचे चेअरमन गणपतराव पाटील, नगराध्यक्ष सौ अलकास्वामी, माजी आमदार सुरेशराव हळवणकर आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती उपाध्यक्ष संजय कुडाळकर यांनी दिली. पत्रकार भवनामध्ये संपन्न झालेल्या प्रेस क्लबच्या बैठकीस दयानंद लिप्रे, उमेश घोरपडे, संजय कुळ, शरद सुटणकर, मयूर चिंदे, अजय काकडे, पद्माकर खुरपे, अरुण वळेकर, रविकिरण चौगुले, अरुण काशीद, बाळासाहेब पाटील, अमर चिंदे, कृष्णात लिप्रे, शैलेंद्र चव्हाण, सागर बामदार, राजेंद्र होळकर आदी उपस्थित होते.